सुंदर चेंडू मित्रांनो, आता मात्र चांगल्या गुड लेंथ वरती टप्पा ठेवला आणि आता मात्र स्ट्रगल करत असताना मनीष पाहायला मिळतोय. मनीष लटगे वारंवार स्ट्रगल करतोय, आडव्या बॅटचा आधार घेतोय, परंतु आडव्या बॅटला काही चेंडू लागत नाही. व्ही शेप मध्ये खेळणारा फलंदाज या मैदानावरती सहजगत्या षटकारांची लयलूट करतोय, परंतु आता मात्र झेल होण्याची शक्यता होती, परंतु फ्लॅट आणि फ्लोरेस फंटास्टिक स्ट्रोक पाहायला मिळतोय सहा धाव्यांसाठी. 31 धावा धावपळ करते लागतात या षटकाराच्या आधारावरती. मोठे फटके मारावे लागतील. निर्धारित चौथे षटक प्रगतीपथावर आहे. मगाच्या मॅच पासून पाहतोय आपण 104 धावा पहिल्या मॅच मध्ये झाल्या आणि 105 चेस सुद्धा झाल्या. तोच संघ आपल्या समोर खेळत असताना त्यांच्या समवेत आपल्याला किती धावांचं टार्गेट ठेवावं लागेल नेह जनवान संघाला ह्याचा विचार करावा लागेल. आणि यासाठी यावेळेसच्या चेंडूवरती आता मात्र सुलतानी टोला पाहायला मिळतोय. सरळ सहा धावांसाठी धिरकावून दिलाय षटकार सिक्सर. 37 धावा धावपळ करत लागतात. बॅक टू बॅक मनीषच्या बॅट मधून दुसरा षटकार पाहायला मिळतोय. तीन चेंडू झाले, तीन चेंडूंचा खेळ आहे न बाकी. 37 धावा धावपळ करते लागतात. पुन्हा एकदा श्रीयोग आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर डीप मिड विकेटच्या डोक्यावरून धिरकावून दिलाय सहा धावांसाठी. आता मात्र 43 धावा धावपळ करते लागतात. काहीसा खराब गोलंदाजी, काहीसा फिरवण्याचा प्रयत्न, आउटस्विंग पद्धतीचे गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न, काहीसा स्लोअर वन पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतात. वेगामध्ये गोलंदाजी करत नाहीये. तर बघूया 43 धावा धावपळ करते लागलेत. पहिले दोन चेंडू असे सुरेख पद्धतीने फेकले, त्याचनंतर लगातारच्या तीन चेंडूवरती तीन षटकार पाहायला मिळतायत. बघूया पुन्हा एकदा कम बॅक जरूर करेल. लोअर फुल टॉस अजून एक त्यात भर होईल आणि हा सुद्धा जातोय सुलतानी टोला षटकार. 49 धावा धावपळ करती लागतात. बॅक टू बॅक लगातारचा हा चौथा षटकार पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 49 धावा धावपळ करती लागतात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे चौथ्या षटकामधील आणि काय फटकेबाजी पाहायला मिळते. वारंवार स्ट्रगल करत होता मनीष, परंतु आता मात्र त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा लुटल्या जात आहेत. नो चेंडू, नो प्लस हा चेंडू पंचांचा डिसिजन येईल. नो प्लस हा षटकार. तर आता मात्र 7 धावेचा भूदंड आणि मात्र फ्री हिट असणार आहे. 56 धावा धावपळ करते लागतात आणि फ्री हिटचा चेंडू असणार आहेत. खराब गोलंदाजी पाहायला मिळतोय श्रीयोगच्या माध्यमातून. मनीष 12 बॉल 32 या धावसंख्येवर खेळत आहे, तसेच स्वस्तिक 7 चेंडू 14 या धावसंख्येवर खेळत आहे. खराब गोलंदाजी. श्रीयोगने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 32 धावा खर्च केल्यात. एक सर्वात खराब षटक म्हणता येईल या स्पर्धेमधलं. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या षटकामध्ये तब्बल 5 षटकार लागलेत. 4 बॅक टू बॅक लागले आणि त्याचनंतर 9 चेंडूवर सुद्धा एक षटकार लागलाय. तर शेवटचा चेंडू 32 धावा खर्च केलेत या षटकामध्ये. शेवटचा चेंडू आहे, फ्रीटचा चेंडू आहे आणि अजून एक त्यात भर. 6 चेंडूमध्ये 6 षटकार आणि तब्बल धावपळकावरती धावा लागल्या मित्रांनो. 62 धावा या षटकामध्ये तब्बल 38 धावा खर्च केल्यात श्रीयोग याने. त्यामध्ये एक व्हाईट आणि एक नो आणि 6 चेंडू मध्ये 6 षटकार. शेवटच्या षटकासाठी बघूया कोणाला प्राचारण केलं जातंय. काहीशी खराब गोलंदाजी श्रीयोगच्या माध्यमातून पाहायला मिळाली. काहीशी संधी दिली होती नवीन गोलंदाजाला, परंतु त्यांनी त्या संधीचं सोनं